अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या मनावर गेले 25 वर्ष अधिराज्य करणारे हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय आमदार अनिल भैया राठोड यांचा आज तृतीय पुण्यस्मरण दिन। यानिमित्त उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या वतीने दिल्ली गेट या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिवसेना निरीक्षक विलास घोगरे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे विक्रम राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, नगरसेवक दत्ता जाधव, संजय आव्हाड, मदन आडाव, योगराज गाडे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। उद्धव साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रेडी है, रेडी रेडी समर बागा। अमर रहे शिवाजी महाराज की जय। अमर रहे अमर रहे या ठिकाणी अनिल भैया राठोड यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवलेलं आहे। खऱ्या अर्थाने जी लोकांना ज्याची गरज आहे त्या गोष्टीचा उपक्रम या ठिकाणी गिरीश जाधव यांनी राबवलेला आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या या कामाला की त्यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम कुठलाही गाजावाजा किंवा फालतू पानाला धारा न देता हा जो चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आज माजी मंत्री आमदार साहेब अनिल भैया राठोड यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त गिरीश भाऊ जाधव मित्रमंडळ यांच्या मार्फत आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर अहमदनगर शहरात नीलक्रांती चौक येथे सिद्धिबागेत आयोजित करण्यात आलेलं आहे आणि रक्तदान शिबिराला या ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभलेला आहे। या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या गिरीश भाऊ जाधव मित्रमंडळाला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत आणि रक्तदान शिबिर नगर शहरामध्ये महानगरपालिकेलाच देण्याचं आमचं कारण असं का महानगरपालिका ही बाळासाहेब देशपांडे रुग्णालय या ठिकाणी गोरगरीब कुटुंब असन, गोरगरीब महिला असन, पेशंट असन, सिव्हिल हॉस्पिटल असन यांना सर्वात कमी दरात म्हणजे 100 रुपयात फक्त महानगरपालिका रक्तपिशवी ही देत असते। त्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी आणि मित्रमंडळ गिरीश भाऊ जाधव यांनी ठरवलं का महानगरपालिकेला रक्तदान शिबिर घेऊन त्यांना रक्तपिशव्या 100 जमा करायच्या आहेत। तरी पण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद। जय जय महाराज। जैन सोशल फेडरेशन द्वारा संचालित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर या हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आली आहेत भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर। राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 123व्या जन्मदिनाच्या निमित्तानं शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी मेंदू विकार आणि मेंदू शस्त्रक्रिया शिबिर, शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मूत्रविकारासंबंधी तपासणी शिबिर, दिनांक 8 रोजी जनरल सर्जरी शिबिर, दिनांक 10 रोजी मधुमेह थायरॉइड ग्रंथिविकार संबंधित आजार उपचार शिबिर, दिनांक 11 ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी त्वचारोग तपासणी शिबिर, दिनांक 13 ऑगस्ट रोजी रविवारी हृदयरोग तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर। एंजिओग्राफी फक्त 3000 रुपयात, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया आणि एंजिओप्लास्टी मोफत केल्या जातील। दिनांक 14 ऑगस्ट रोजी सोमवारी किडनीचे आजार उपचार शिबिर, दिनांक 17 ऑगस्ट रोजी कान नाक घसा तपासणी शिबिर, स्पीच थेरपी तपासणी आणि मार्गदर्शन, दिनांक 18 ऑगस्ट शुक्रवार कॅन्सर तपासणी शिबिर, दिनांक 19 ऑगस्ट शनिवारी दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर, दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर। नाव नोंदणीसाठी संपर्क 86 86 40 15 15। सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी बालरोग तपासणी शिबिर, सर्व आजारांवर निदान आणि उपचार, दिनांक 22 ऑगस्ट मंगळवार अस्थिरोग तपासणी, दिनांक 23 ऑगस्ट बुधवार मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि चिकित्सा शिबिर, दिनांक 26 ऑगस्ट शनिवारी प्लास्टिक सर्जरी शिबिर, दिनांक 28 ऑगस्ट सोमवार स्त्रीरोग गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन। शिबिरात सहभागी होणाऱ्या गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणाऱ्या बिलात 50% सवलत दिली जाईल, मात्र सवलतीचं कार्ड आणणं आवश्यक। मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हर्नियाची शस्त्रक्रिया 10,000 रुपयात, पित्ताशय काढणे 15,000 रुपये, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 3,000 रुपयात। नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 94 0 4 39 91 91।